नमस्कार, मी नेत्रा हजारे। झटपट संवाद मध्ये आपलं स्वागत। या बातमीपत्रात आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा। खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा नुकताच जाहीर करण्यात आला आहे। राष्ट्रवादीचे नेते आणि माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर यांनी यावर आक्षेप घेतला असून प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारने आपल्या ताब्यात घेतल्यानंतर पालिकेने आराखडा जाहीर केलाच कसा असा सवाल दत्तात्रय मसूरकर यांनी उपस्थित केला आहे। रायगडचे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी अष्टविनायकापैकी एक असलेल्या महाडच्या श्री वरदविनायकाचे गुरुवारी दर्शन घेतले। गणपती बाप्पा कोरोनाचे संकट पूर्णपणे जाऊ दे, जनतेला सुखी समाधानाने जगण्यासाठी बळ देऊन प्रत्येकाची आर्थिक स्थिती पूर्वपदावर येऊ दे, मायबाप जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी भरीव काम करण्याची शक्ती दे असे सगळे कल्याणकर यांनी यावेळी घेतले। जिल्हा परिषदेच्या कुर्डूस मतदारसंघातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या गटनेत्या मानसी दळवी यांनी दिली आहे। अलिबाग तालुक्यातील बीडवागळे येथे समाज मंदिराचे भूमिपूजन मानसी दळवी यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या। रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्याबरोबरच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांचे जन्मगाव असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील आपेगाव येथे आद्य संत साहित्य संमेलन आणि कारागृहातील कैद्यांसाठी भजन स्पर्धा घेण्याचा निर्णय राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला। महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे नुकतीच राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा पार पडली। या स्पर्धेत खालापूर तालुक्यातील घोडिवली गावातील कुणाल पिंगळे 53 किलो वजनी गटात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरल्याने कुणालची केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। कासांबे मोहपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। रसायनी परिसरातील असंख्य महिलांनी कार्यक्रमात भाग घेऊन महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। झटपट संवाद मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।